अतिदक्षता विभाग आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे डोंबिवलीत 6 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झालाय. डोंबिवलीत पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात सर्पदंशावर अतिदक्षता विभाग आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे 6 वर्षीय स्वरा वाघमारे या मुलीचा काल रात्री मृत्यू झालाय. त्यामुळे नातेवाईकांनी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. प्रमोद वाघमारे हे रिक्षा चालक असून काही दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव येथे राहण्यास आले आहेत. काल सकाळी 11 वाजता राहत्या घरी त्यांच्या 6 वर्षीय स्वराला साप चावला. त्यानंतर नातेवाईकांनी तिला उपचारासाठी महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आणलं. डॉक्टरांनी औषध इंजेक्शन सुरू केलं. मात्र शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे स्वराला कळव्याच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यास सांगितलं. स्वराच्या नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. काल सायंकाळी स्वराचा मृत्यू झाला. असंतप्त नातेवाईकांनी शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांचा निषेध करत रुग्णालयावर ठिय्या आंदोलन केले. डॉक्टरांनी मुलीला औषधे आणि इंजेक्शन देण्यात आलं असल्याचं रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले. तात्काळ आमचे डॉक्टर ऑन ड्युटी वैभव डॉक्टर वैभव किरपन आणि संदर्भातले पेडियाट्रिशियन तज्ज्ञ डॉक्टर देवरे यांनी पाहिले. सर्व हॉस्पिटलतर्फे औषधे इंजेक्शन्स प्राथमिक सर्व इंजेक्शन्स औषधं इमर्जन्सी इंजेक्शन देण्यात आले. पेशंट पहिलेपासून सिरियस होता. वॉमिटिंग उलटी चालणार चालू होती. पेशंटला जिथे चावला तिथे भाग पण निळा काळा निळा पडलेला होता आणि पेशंटला साप चावल्यानंतरची सर्व लक्षणं सर्व दिसत होती. अशा वेळेला सर्व प्रकारच्या हॉस्पिटलतर्फे स्पेशलिस्ट डॉक्टरनी बघून त्यांना सर्व उपचार करून इंजेक्शन ASV बाकीचे सर्व इंजेक्शन देण्यात आले. त्यांना औषधं IV फ्लुइड देण्यात आले आणि नंतर मग पेशंटला फर्दर उपचारासाठी त्यांना हायर सेंटरला पाठवण्याचा सल्ला डॉक्टरने दिला. किती हे करता प्रयत्न करताना मग सरकारी नोकरीमध्ये तुम्ही मिळवण्यासाठी प्रयत्न करता तसेच माणसाला वाचवण्यासाठी का प्रयत्न करत नाही? तिथं तुम्हाला एकेकाला 60-60, 1-1 लाख पगार आहे. मग इथं तुम्ही 1-1.5 लाखाचं इंजेक्शन नाही का ठेवू शकत? कशाला तुम्ही प्रायोरिटी चिठ्ठी लिहून देता? कशाला तुम्ही ह्या त्या डॉक्टरकडे नाव देता? डिलेव्हरची बाई आली तर तुम्ही सांगता कळव्याला न्या, सायलला न्या, रस्त्यात ती बाई मेली तर कोण जबाबदारी घेणार तिची? तुम्ही चिठ्ठी लिहून मोकळे होणार? पगारी घ्यायला तुम्ही वेळेवर बँकेत जाता तर इलाज करायला तुम्ही खाली का नाही येऊ शकत? गरीब लोकांनी कुठे जायचं? ऑफिसलाच होतो, मला बहिणीचा फोन आला. त्यांना इथे ऑक्सिलाइट हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं. त्यांनी म्हणजे सांगत होते मला की अगोदर तिला ना 11:00 च्या आसपास साप चावला. त्यानंतर ते इथे लगेच तिला ना मुलीने येऊन सांगितलं काय असं असं झाले. ती तसं धावत पण आली. बाजूला तो रिक्षा स्टँड आहे, तिकडनं रिक्षा पकडला आणि इथे शास्त्रीनगरला आले. अगोदर शास्त्रीनगरला आले म्हणजे शास्त्रीनगरच्या इथे इथे जवळजवळ 11:15 ते 12:30 इथे होते. चालू होते त्यांचं काहीतरी ट्रीटमेंट चालू होते वाटतं. नंतर यांनी सांगितलं की आता इथे नाही होऊ शकणार, आम्हाला त्याची लस मिळत नाही काहीतरी, तुम्ही इकडे यायला कळव्याला घेऊन जा. मग आम्ही बोललो कळव्याला नेण्यात त्याचे जवळजवळ कुठे न्यायचं का? तर ते बोलले ऑक्सिलाइट म्हणून ते पण आहे चांगलं, मग तुम्ही तिकडे नव्हतं. मग आम्ही ऑक्सिलाइटचा घेऊन जातो. मग तिकडे गेलो होतो ते जरा ब्रिदिंगचं पण प्रॉब्लेम होतं, प्रॉब्लेम जरा जास्तच वाढलेला. मग तिकडे व्हेंटिलेटरवर ठेवलेलो. त्यानंतर ते बोलले 2 तास ऑब्झर्वेशनवर राहील, त्यानंतर मग कळेल. 2-3 तास झाल्यानंतर ते बोलले की अजून थोडं 10% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, पण तरी काय सांगता येत नाही आपल्याला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.